नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज तुम्ही ऐकणार आहात शुभदा साने यांची कथा असत्य खिडकीजवळच्या खुर्चीवर रागिणीताई बसल्या होत्या नेहमी बसायच्यात अशाच वाहणारा रस्ता बघत सांधेदुखीचा त्रास होता त्यामुळे जास्त कुठे बाहेर जाता यायचं नाही मग ही आपली करमणूक रस्त्यावरनं जाणारी येणारी माणसं बघायची त्यांचा विचार करायचा हसत हसत एकमेकात मशगुल होऊन चालणारा एखादं तरुण जोडपं बघितलं की त्या बाईमध्ये रागिणीताई गुरफटून जायच्या घरी गेल्यावर हे दोघं काय करतील विचाराने त्यांचं मन गुलाबी व्हायचं बाहेर गेलेले सौमित्र परत आले रागिणीताईंची तंद्री भंगली त्यांची किरकोळ शरीरयष्टी नेहमीप्रमाणे त्यांना खटकली किंचित बारीक आवाजात त्यांनी विचारलं हिमालय नाही आली का अजून त्यांच्या ह्या प्रश्नाचा रागिणीतईना जरा रागच आला नंतर त्यांना वाटलं सौमित्रांच्या ह्या प्रश्नाचा आपल्याला राग आला का त्यांच्या बारीक आवाजाचा आला त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि रागिणीताईंनी बाहेरच्या रस्त्यावरची नजर आत वळवली आणि थोड्या तुसडेपणानं त्या म्हणाल्या ना नाही आली अजून हिमाली आज जरा जास्तच उशीर झालाय तिला तुम्हाला लगेच जेवायचं असलं तर आज टेबलावर सगळं ठेवलंय असं म्हणून त्यांनी पुन्हा रस्त्याकडे बघायचा प्रयत्न केला पण आता अंधार पडायला लागला होता त्यांना मग तिथे बसावं असं वाटलं नाही त्यांनी जवळ ठेवलेली काठी घेतली आणि काठी टेकत टेकत हळूहळू त्या टीव्ही समोर येऊन बसल्या टीव्ही सुरू केला कुठली तरी सिरियल चालू होती त्या सिरियलमध्ये मन गुंतवायचा प्रयत्न केला सौमित्र आज जेवत होते यांच्यात काही कणखरपणाच नाही आत्ताही नाही आणि पूर्वीही नव्हता पूर्वीही ते असंच हातानं वाढून घ्यायचे गुपचूप जेवायचे जेवण असंच पाहिजे तसंच पाहिजे असं कधीही काहीही म्हणायचे नाहीत जरा गरम करून वाढ की असं त्यांनी म्हटलं असतं तर पूर्वी तरी नक्कीच आवडलं असतं पण ते ॲग्रेसिव्ह असे कधी नव्हतेच कधी धसमुसळेपणानं शरीर सुख दिलं नाही घेतलं नाही झोकून देऊन कधी काहीही केलं नाही कायम स्वतःला सांभाळून वागले आपल्या तारुण्याचा आपल्या सौंदर्याचा खरं तर तो अपमान होता रागिणी त्यांचं टीव्ही मालिकेकडे लक्षच नव्हतं त्यांच्या मनात वेगळीच चा मालिका चालू झाली होती नेहमीच व्हायची म्हणा तशी ती जेवण झाल्यावर सौमित्र बेडरूममध्ये जाऊन झोपले आणि हिमाली आली कुठलंसं हिंदी गाणं गुणगुणत गोरीपान सुरेख चेहऱ्याची सोनेरी केसांची हिमालीचे डोळे छान काळे भोर आज ह्या डोळ्यांमध्ये वेगळ्याच भावना दिसत आहेत का डोळे ओथंबून आलेत का आणि केसात भरगतच गजरा घरातून बाहेर पडली तेव्हा गजरा नव्हता आणि आत्ता हिनीच विकत घेतला असेल का का कोणी दिला असेल चेहरा आनंदानं फुललाय नुसता एवढा आनंद व्हायचं कारण तरी काय असेल रागिणी त्यांच्या मनात असं येत असताना हिमाली म्हणाली आई माझ्यासाठी जेवायची आहेस हो ग रोज आपण दोघी बरोबर जेवतो का नाही आणि आज तुला उशीर झाला यायला आई रोजच्यासारखी तू थांबली आहेस पण आज मला भूक नाही आहे पोट आहे माझं तू बस जेवायला मी तुझ्याशी गप्पा मारत बसते रागिणीताई जेवताना गप्पा मारत होत्या आणि त्याच वेळी हिमालीचं निरीक्षणही करत होत्या एखादं वाक्य बोलून ती खुदकन हसत होती काही वेळा अंतर्मुख होत होती हिमाली आज गजराबरा विकत घ्यावा असा वाटला तुला रागिणी त्याने विचारलं आणि हिमाली लाजलीच खाली बघत म्हणाली हा गजरानं मला सौरभनी घेऊन दिला आणि काय त्यांनीच तो माझ्या केसात मांडला अग बाई म्हणजे हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसत आहे गेले काही दिवस हिमालीचं बदललेलं वागणं आपल्या लक्षात आलं होतं त्याचा हा परिणाम असावा असं मनाशी म्हणत मना रागिणी ताईंनी विचारलं कोण ग हा सौरभ सौरभ दिघे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे नोकरी उत्तम आहे पुढे मागे अमेरिकेला जायचा चान्स आहे सगळं छान आहे आणि अगं आई हा गजरा देऊन त्यांनी मला प्रपोज केलं त्यामुळे मला इतका आनंद झाला आहे ना असं आहे तर सगळं चांगलंच आहे की ग मग आई पण तुला कदाचित एक खटकेल ते पण सांगते काय खटकेल ग तो वयानं माझ्यापेक्षा बराच मोठा आहे बराच मोठा म्हणजे म्हणजे माझ्यापेक्षा जवळजवळ सतरा वर्षांनी तो मोठा आहे सतरा वर्षांनी मोठा हे विचारतं ना रागिणीताईंच्या हृदयाचा ठोकाच चुकला हो आई सतरा वर्षांनी मोठा पण प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ना तुला भेटला तरी कुठे ग हा सौरभ माझ्या गाण्याच्या क्लासच्या समोर त्याचं घर आहे मग काय त्याला एकदा आपल्या घरी घेऊन ये हो येणारच आहे तो तसं कबूल आहे त्यांनी रागिणीताईंचं जेवण झाल्यावर हिमाली तिच्या बेडरूममध्ये निघून गेली रागिणीताई ही पलंगावर आडव्या झाल्या सौरभ दिघे हिमालीला प्रपोज करणारा सतरा वर्षांनी मोठा कसा असेल तो हिमालीला आवडला आहे म्हणजे दिसायला चांगलंच असणार आणि बाकीचंही सगळं चांगलंच आहे की पण पण वयातलं अंतर सौमित्रानं हे सांगावं का सांगायला तर पाहिजेच पण अगदी आत्ताच नको सांगायला सांगू वेळ येईल तेव्हा आणि आपण कशाला सांगायला पाहिजे हिमाली सांगेल की असा सगळा विचार करून रागिणीतईंनी भरकटलेल्या मनाला आवरायचा प्रयत्न केला पण ते जास्त जास्त भरकटतच गेलं काही वर्ष मागे गेलं एका दुमजली घरापाशी येऊन थांबलं तेव्हा घर खूप छान होतं आकर्षक दिसायचं लोक मुद्दाम बघायला यायचे कशी बांधणी आहे कशा सोयी केल्या आहेत हे सगळं बघायला यायचे रागिणीनं आणि तिच्या गरीब आईवडिलांनी सुद्धा तेच बघितलं घरातली श्रीमंती पुन्हा जबाबदारी कुठलीही नव्हती घरात फक्त म्हाताऱ्या सासूबाई त्या आपल्या बस खोलीत बसलेल्या असायची अजिब वगैरे करत ठराविक वेळीच बाहेर यायच्या बाजारपेठेत मोक्याच्या ठिकाणी सौमित्रांचं जनरल स्टोर होतं ते बऱ्यापैकी चालत होतं स्थळ तसं उत्तम होतं पण सौमित्रांचं व्यक्तिमत्व मात्र लेच पेचं होतं आणि तेच खटकत होतं रागिणीला तर ते आवडलेच नव्हते देवा त्यांचा नकार येऊ दे ती देवाची प्रार्थना करत होती पण तिचे आईवडील मात्र बरोबर उलटी प्रार्थना करत होते देवा त्यांचा होकार येऊ दे आणि आईवडिलांची प्रार्थना देवांना ऐकली त्यांचा होकार आला इतके श्रीमंत असून त्यांच्या अपेक्षा काही नव्हत्या मात्र लग्न अगदी साध्या पद्धतीनं काय करायचं होतं ह्याचा उलगडा मात्र होत नव्हता आम्हाला सुंदर मुलगी हवी होती ती मिळाली सासूबाई याचं कौतुकानं ज्याला त्याला सांगत मात्र होत्या विशेष काही खर्च न होता चार मुलीतली एक मुलगी खापणार याचा रागिणीच्या आईवडिलांना आनंद झालेला होता लग्न झालं अगदी मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत जमलेल्या सगळ्यांनी रागिणीचं तोंड भरून कौतुक केलं पण तिची काकू मात्र खवचटपणानं म्हणाली रागिणी तुझ्या यजमानांना चांगलं चुंगलं खायला घालून दणकट बनव हो पहिल्या रात्री खोलीत सगळीकडे फुलंच फुलं पण रागिणीचं मन फुलून आलं नाही शरीर उमललंच नाही लग्नाची दगदग झाल्यामुळे सौमित्रांना त्या दिवशी बरं वाटत नव्हतं आणि मुख्य म्हणजे ते अतिशय अस्वस्थ दिसत होते डॉक्टरांनी दिलेली गोळी घेतली आहे मी मी पडतो जरा असं म्हणून ते रागिणीकडे पाठ करून झोपून गेले तिचं उफाड्याचं शरीर आकांत करत राहिलं ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली आकाशात चांदण्यांबरोबर विहरणाऱ्या चंद्राचा त्यावेळी तिला रागच आला नंतर दोन तीन दिवसांनी सौमित्रांची तब्येत ठीक झाली पण त्यांची मिठी मात्र तिला पोकळच वाटली काहीतरी हरवलंय असं मनात यायला लागलं रात्री अशात जायच्या मनाची आणि शरीराची तगमग करत दिवस मात्र चांगला असायचा विशेष काही काम नसायचं सगळ्याला नोकर चाकर होते दिवसभर रागिणी एखाद्या राणीसारखी वावरायची रात्री मात्र तिला वाटायचं की एखाद्या दासीपेक्षा सुद्धा आपली दयनीय अवस्था आहे आता गोड बातमी कधी देणार कुणीतरी मधूनच विचारायचं सासूबाईंनी मात्र कधीही असं काहीही विचारलं नाही सासूबाईंच्या ह्या वागण्याचा अर्थ काय तिच्या मनात यायचं माहेरी गेल्यावर तिने एकदा मनातली व्यथा सांगायचा प्रयत्न केला पण आईवडिलांनी तिकडे लक्ष नाही दिलं तेव्हा तिला ते वाटलं आपण आणि आपलं नशीब असेच दिवस जात होते दिवसांच्या पाठोपाठ महिनेही पळत होते आता घरात सासूबाई सुद्धा नव्हत्या विशेष काही त्रास न होता त्या ह्या जगातून सुटून गेल्या होत्या घरात आता दोनच दोन माणसं उरली होती सौमित्र आणि रागिणी दिवसभर सौमित्र बाहेरच असायचे आणि रात्री तरी काय त्यांच्याच कॉलनी टोकाला एक बंगला होता तिथे दिघ्यांचं बिराड होतं दिघेबाई रागिणीच्या चांगल्या चा ओळखीच्या झाल्या होत्या त्यांच्या घरात पाच सहा माणसं होती एवढ्या लहान जागेत ती माणसं दाटीवाटीनं कशी तरी राहत होती त्यांचा मोठा मुलगा सौरभ त्यावेळी कॉलेजच्या फर्स्ट इयरला होता अभ्यासात खूप हुशार होता एक दिवशी दिघेबाई रागिणीला म्हणाल्या आमचा सौरभ तुमच्याकडे अभ्यासाला येऊ देत का काही दिवस त्याची परीक्षा जवळ आली आहे इथे आमच्याकडे धड जागा नाही आहे असं म्हणताय होय पण केव्हा येणार तो रोज रात्री येत जाईल रात्रभर त्याचा चांगला अभ्यास होईल अहो मग येऊ देत की आमचं घर मोठं आहे जागा भरपूर आहे आणि घरात माणसंही फार नाहीत खुशाल येऊ देत सौरभ रागिणींनी सांगून टाकलं आणि दुसऱ्याच दिवसापासनं सौरभ त्यांच्याकडे यायला लागला रोज रात्री नऊ वाजता तो यायचा विशेष काही न बोलता वरच्या खोलीत जायचा सकाळी सहा वाजता उठून खाली यायचा त्यावेळी रागिणी त्याला ताज्या दुधाचा चहा द्यायची तो संकोचन म्हणायचा रोज कशाला देताय चहा अरे मला चहा प्यायला कुणाची तरी कंपनी हवीच असते म्हणून मी माझ्याबरोबर तुझाही चहा करते सौरभच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत रागिणी म्हणायची त्यावेळी तिला जाणवायचं त्याचं पिळदार शरीर व्यायाम करून कमावलेलं त्याचा गोरा तांबूस रंग आणि भेदक डोळे त्याचं मात्र कुठेही लक्ष नसायचं खूप अभ्यास करायचा इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळवायची हेच त्याचं ध्येय होतं त्यावेळी असं सगळं चाललेलं असताना तो प्रसंग घडला सौमित्र एकदा काही कामानिमित्त परगावी गेले होते घरात एकटी रागिणीच होती रात्री नेहमीसारखा सौरभ अभ्यासाला आला वरच्या खोलीत जाऊन बसला रागिणी तिच्या बेडरूममध्ये जाऊन आडवी झाली पण तिला झोप येईना शरीर बंड करून उठलं मन मोकाट सुटलं हे बरोबर नाहीये असं कोणीतरी दबके आवाजात म्हणत होतं पण तिला ते ऐकूच आलं नाही तिने स्ट्रॉंग नेस्कॉफी बनवली एका नक्षीदार मग मध्ये ती ओतली आणि तो मग एका ट्रेमध्ये ठेवून जिना चढून ती वरती गेली सौरभच्या खोलीचं दार उघडच होतं तो अभ्यास करत होता जरा वेळ ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच बघत बसली नंतर कॉफीचा ट्रे सावरत त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली त्यांनी एकदम चमकून तिच्याकडे बघितलं आणि विचारलं काही काम होतं का काम काय नाही रे तुझा अभ्यास कसा चाललाय ते बघायला आले होते तो गप्पच दमला शील ना अभ्यास करून दमून कसं चालेल अभ्यास तर करायलाच पाहिजे की ते झालंच रे पण तुला तरतरी आणण्यासाठी तुझ्यासाठी मुद्दाम ही कॉफी घेऊन आली आहे मी बघ कशी झाली आहे चमत्कारिक नजरेनं त्यांनी रागिणीकडे बघितलं आणि कॉफी पिऊन टाकली थँक्स म्हणाला तरतरी आली ना तिने विचारलं आणि तो मानेनच हो म्हणाला आणि काय होतंय हे कळायच्या तिने त्याला एकदम जवळ ओढलं घट्ट अगदी घट्ट मिठी मारली हे हे काय करताय मला सोडा तो घुसमटलेल्या आवाजात म्हणाला पण तिनी त्याला जास्तच गच्च आवळून धरलं त्याच्यातला पुरुष तिने जागा केला आणि मग तृप्त मनानं तृप्त शरीरानं एक वेगळाच सुखद अनुभव बरोबर घेऊन रागिणी स्वतःच्या बेडरूममध्ये आली त्या रात्री तिला खूप गाढ झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी जरा उशिरानंच ती जागी झाली ती उठायच्या आधीच केव्हा तरी सौरभ निघून गेला होता तिला मग उगीच अपराध्यासारखं वाटायला लागलं आज एका स्त्रीनं एका पुरुषावर बलात्कार केला तिच्या मनात आलं कधीतरी सौमित्र परत आले नेहमीचं रुटीन मग सुरू झालं त्यांनी एकदा सहज विचारलं हल्ली सौरभ येत नाही का अभ्यासाला नाही येत मलाही काही माहीत नाही तो काय येत नाही ते रागिणीनं त्यांच्याकडे न बघता उत्तर दिलं त्या दिवसानंतर सौरभ तिला भेटलाच नाही कुठे दिसलाही नाही दिघेबाई ही, ही कसल्या तरी गडबडीत होत्या नंतर तिला कळालं की त्यांच्या मिस्टरांची नाशिकला बदली झाली आहे अर्थात रागिणीला कुठे वेळ होता त्यांच्याकडे लक्ष द्यायला तिच्या शरीरात झालेला एक नवा बदल तिला खुलवत होता फुलवत होता एक नवा अंकुर आता तिला मिळाला होता गप्पा गोष्टी करायला सौमित्र आता अगदीच मिटून गेले रागिणीशी जरुरी पुरतं बोलायचे काही वेळा तटस्थपणे तिच्याकडे बघत बसायचे फक्त एका घरात ते दोघं राहत होते एवढंच रागिणीचे आई वडील मात्र खुश झाले मी म्हटलं नव्हतं तुला सगळं चांगलं होईल असं आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली तिने मग आईला तिच्या घरीच ठेवून घेतलं आईने तिचं खूप कौतुक केलं चवीचे पदार्थ करून तिला खायला घातले योग्य वेळी तिने एका गोजीरवान्या मुलीला जन्म दिला तिचा गोरा रंग बघून तिचं नाव हिमाली ठेवलं आणि तीच ही हिमाली तारुण्यात पदार्पण केलेली एका मुलानं प्रपोज केलंय म्हणून सांगणारी आणि त्या मुलाचं नाव सौरभ दिघे दिवा हे काय वाढून आहे माझ्यासमोर हा सौरभ दिघे म्हणजे तोच असेल कदाचित दुसराही कोणी असेल पण तिच्यापेक्षा सतरा वर्षांनी मोठा म्हणजे मग इतका वेळ भूतकाळात रमलेल्या रागिणीचा एकदम भानावर आल्या सौमित्रांना हे सांगायला पाहिजे त्यांना आठवेल का तो सौरभ त्यांच्या मनात आलं कितीतरी वेळ त्या जाग्याच होत्या दुसऱ्या दिवशी चहा पिताना त्यांनी सौमित्रांना सगळं सांगून टाकलं सौरभ दिघे म्हणजे एवढंच ते म्हणाले आणि चहा पित राहिले एक दिवशी सकाळीच हिमालीनं सांगितलं आज सौरभ येतोय तुम्हाला भेटायला आज येतोय किती वाजता येणार आहे मी थांबीन त्यावेळी घरी सौमित्र म्हणाले त्याच्यासाठी कुठला पदार्थ बनवायचा याचा विचार रागिणीतही करायला लागल्या देवा हा सौरभ दिघे वेगळाच असू दे रे मनातल्या मनात त्या देवाची प्रार्थना करत होत्या त्याची येण्याची वेळ जवळ आली तशा त्या, त्या मनातनं धास्तावल्याच आणि दारावरची बेल वाजली सौमित्रांनी दार उघडलं त्याचं स्वागत केलं त्याला बसायला सांगितलं आपली ओळख आहेच की काही वर्षांपूर्वी तुम्ही आमच्या शेजारी राहायचा असं सौमित्र म्हणत असताना रागिणीताई बाहेर आले सौरभला बघितलं आणि त्यांचं काळीज लक्कन हल्लं हा सौरभ कोणी वेगळा नव्हताच तोच होता पूर्वीचा फक्त आता जरा भारदस्त दिसत होता चेहऱ्यावरचा कोवळेपणा जाऊन चेहरा कणखर पुरशी दिसत होता अंगापिंडानेही जास्त भरला होता तो रागिणीताई त्याच्या समोर जाऊन बसले आपण त्यांना बोलायला शब्दच सापडेनात त्या एवढंच म्हणाल्या काय म्हणताय आई बाबा ठीक आहेत ना त्यांनी नुसतीच मान हलवली आणि नंतर म्हणाला मला आहो सौरभ म्हणू नका ए सौरभच म्हणा पूर्वीसारखं आपण नक्की कुठे राहतो हे ह्याला माहितच नव्हतं इथे आल्यावर हा म्हणाला पूर्वी आम्ही या कॉलनीतच राहायचो म्हणून असेच काहीतरी जुजबी गप्पा झाल्या सौमित्रांनी त्याला त्याच्या नोकरीबद्दल विचारलं पुढे काही वेगळं करायचा विचार आहे का हा प्रश्न रागिणीताईने विचारला सगळ्या प्रश्नांची त्याने नीट उत्तर दिली मग रागिणीताईनी त्याच्यापुढे श्रीखंड पुरीची डिश ठेवली पण त्याने ती बाजूला सारली नुसता चहा करा म्हणाला तो गेल्यावर हिमालीनं ताईंना आणि सौमित्रांना विचारलं कसा वाटला सौरभ सौमित्र काहीच बोलले नाहीत ताई मात्र म्हणाल्या चांगला आहे ग पण आता अंतर किती आई अगं त्याचं वागणं त्याचं बोलणं त्याच्या व्यक्तिमत्त्वातला मर्दानीपणा हे सगळं मला इतकं आवडतं ना का वयातलं अंतर मला कधी जाणवतच नाही बघ सिनेमातल्या हिरो सारखा वाटतो सौरभ सा हिमाली म्हणाली तिचा चेहरा फुलून आला होत्या अनोख्या भावनांनी पण दुसऱ्या दिवसापासनं काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं उत्फुल्लपणे वावरणारी हिमाली कोमेजल्यासारखी दिसायला लागली एकदा दोनदा तर रागिणीताईनी तिच्या डोळ्यात पाणी सुद्धा बघितलं तिला जवळ घेऊन त्यांनी विचारलं काय झालंय ग आणि ती रडायलाच लागली हुंदक्यांनी तिचं शरीर भरून गेलं अगं काय झालंय तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार बरं आई अगं आपल्या घरी येऊन गेल्यापासनं सौरभ मला टाळायला लागलाय भेटलाच नाही तेव्हापासनं माझा फोनसुद्धा घेत नाही अगं बाई असं का म्हणून ग ते मी नाही ना सांगू शकत पण आई एवढं मात्र सांगू शकते की त्याच्याशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही असं म्हणून हिमाली तिथनं निघून गेली आणि रागिणीताईंच्या मनात ती रात्र सजीव झाली सौरभला काय वाटत असेल त्यांच्या मनात आलं असाच एक आठवडा गेला आणि एक दिवशी सौरभ घरी आला हिमाली तेव्हा गाण्याच्या क्लासला गेली होती आणि सौमित्रही नेहमीच्या कामाला बाहेर गेले होते ती वेळ साधूनच तो घरी आला काय बोलावं ते त्यांना सुचलंच नाही त्यांनी नुसतंच त्याला बसायला सांगितलं तो लगेच बोलायला लागला म्हणाला हे बघा मी तुम्हाला आता स्पष्ट विचारतो हिमाली ही, ही कोणाची मुलगी आहे कारण तो प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला आहे तुला तसं वाटणं बरोबरच आहे मी तुझ्यावर जबरदस्ती केली कारण मूल हवं होतं मला आणि ते होत नव्हतं आणि तेव्हा लग्नाला दहा वर्ष झाली होती नाही ठीक आहे ना पण मग पुढे काय माझ्या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही आहे त्या जबरदस्तीतून जर हिमाली जन्माला आली असेल तर मी तिच्याकडे बायको म्हणून बघू शकणार नाही त्याचं बोलणं ऐकलं आणि रागिणीताईंच्या डोळ्यांसमोर हिमालीचा रडवेला चेहरा आला सौरभशिवाय मी जगूच शकणार नाही असं तिच्या डोळ्यातले आश्रू म्हणत होते त्या विचारात घडलेल्या असताना सौरभनं पुन्हा तोच प्रश्न विचारला मला उत्तर हवं आहे वेळ फार थोडा आहे मग रागिणीताई बोलायला लागल्या म्हणाल्या हे बघ सौरभ तुला मी आता खरं खरं सांगते माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली होती पण मला मूल झालं नव्हतं कारण माझ्यातच दोष होता त्या जबरदस्तीनंतर सुद्धा आम्ही प्रेग्नंट राहिलेच नाही नंतर आम्ही मुंबईच्या एका डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली त्यांच्या ट्रीटमेंटमुळे मला दिवस राहिले आणि हिमाली झाली आणि तुझ्या बाबांची बदली नाशिकला झाल्यामुळे ती जागा पण तुम्ही लगेच सोडली त्यामुळे पुढे तुमच्याशी काही संबंधच राहिला नाही हे खरं आहे ना अगदी आहे रे रागिणीतैनी विचार करून जुळवून ठेवलेली हकीकत सौरभला सांगितली आणि म्हणाल्या तू हिमालीकडे बायको म्हणून बिनदिक्कत बघू शकतोस आत्ता माझं मन शांत झालं तुमच्या वयाचा विचार करून मी तुमच्यावर विश्वास ठेवतो असं म्हणून सौरभ तिथन झटक्यात निघूनही गेला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असताना त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला आपलं काही चुकलं का एक मन म्हणालं हो तुझं चुकलंच पण दुसरं मन मात्र म्हणालं तुझं काहीच चुकलेलं नाही तुझ्या लाडक्या लेकीच्या सुखासाठी सौरभला तू तसं सांगितलंस तसं सांगणं आवश्यकच होतं नाहीतर विचारांनी रागिणीताईंच्या अंगावर काटा आला नंतर त्यांना वाटलं माणूस हा सगळ्या प्राण्यांच्या आत बुद्धिमान प्राणी आहे खूप विचार करून त्यांनी स्वतःवर काही नियम घालून घेतले आहेत काही चौकटी आखून घेतले आहेत हे माणसांचं झालं पण प्राण्यांचं काय हे मनात आलं आणि रागिणीतैना डोळ्यांसमोर निरनिराळे प्राणीच दिसायला लागले मांजर कुत्री गाई म्हशी या प्राण्यांच्यात कुठे असतात अशा नीतिमत्तेच्या चौकटी आई वडील मुलगा मुलगी ही नाती त्यांना कुठे कळतात मुल जरा मोठं झालं की आई त्याला बाजूला सारते हे आपलंच बाळ आहे हे तिला काही दिवसांनी आठवतही नाही आणि मोठं झालेलं बाळही आपल्या आईला ओळखत नाही वडील तर आणखीनच दूर नर आणि मादी ही दोनच नाती या प्राण्यांना कळतात सौरभशी बोलताना आपणही आत्ता तसाच विचार केला विचार करत बसलेल्या रागिणीताईंच्या मनात हे असंच येत राहिलं बराच वेळ नंतर बघता बघता ते सगळे प्राणी त्यांच्या मनाला जोर जोरात धडका मारायला लागले त्यांच्या धक्क्यांमुळे नीतिमत्तेच्या चौकटी मोडून पडायला लागल्या मनाच्या रंगमंचावर रंगलेलं ते नाट्य रागिणीताई वेळ बघत बसल्या उद्ध्वस्त झालेल्या त्या चौकटींच्या तुकड्यांमध्ये बघताना त्यांच्या मनात आलं की आज आपल्या विचारांनी अगदी खालची पातळी गाठली आणि मग नर आणि मादी ह्या शब्दांभोवतीच त्यांचं असत्य कथन फिरत राहिलं